प्रेक्नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. उद्योगपती गौतम अदानी यांच्या प्रकरणात संयुक्त संसदीय समिती म्हणजेच जेसीपी चौकशीची मागणी काँग्रेससह विरोधक करत असताना शरद पवार यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. जेपीसीच्या चौकशीऐवजी सुप्रीम कोर्टाची समितीच या चौकशीसाठी योग्य राहील असं मत त्यांनी नोंदवलं. या भूमिकेमुळे विरोधकांमध्ये एकी नसल्याचं दिसतंय, तर भाजपनेही यावरून काँग्रेसवर टीका केली आहे. अदानी प्रकरणात काँग्रेस सह विरोधी पक्षांना शरद पवारांचा धक्का. जेपीसी चौकशीची मागणी योग्य नसल्याची पवारांची भूमिका. जेपीसी पेक्षा सुप्रीम कोर्टाची समिती चौकशीसाठी योग्य, पवार. हिंडेनबर्ग कोण हे माहिती नाही, त्या अहवालाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम अयोग्य, पवार. शरद पवारांच्या भूमिकेमुळे विरोधकातील मतभिन्नता समोर. पवारांची भूमिका वैयक्तिक, काँग्रेस सह 19 पक्ष जेपीसी बाबत गंभीर, काँग्रेस. पवारांनी काँग्रेसला बस खाली ढकललं, भाजपाची टीका. सवाल पूछना मैं बंद नहीं करूंगा. नरेंद्र मोदी जी का अदानी के साथ क्या रिश्ता है और 20,000 करोड़ रुपए किसके हैं, मैं पूछता जाऊंगा. मुझे कोई डर नहीं लगता इन लोगों से. और अगर ये सोचें कि मुझे डिस्क्वालिफाई करके, धमका के, जेल में डाल के मुझे बंद कर सकते, नहीं, मेरी वो हिस्ट्री नहीं है. उद्योगपती गौतम अदानी यांच्या शेल कंपन्यात 20,000 कोटी आले कुठून या प्रश्नावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रण पेटवलेले आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर विरोधी पक्षही काँग्रेस सोबत दिसतात. अदानी प्रकरणात जेपीसीच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेससह विरोधकांच्या एकीला धक्का दिलाय. अदानी प्रकरणात जेपीसी चौकशी योग्य नसून सुप्रीम कोर्टाची समितीच योग्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शरद पवारांची भूमिका काय? हिंडेनबर्ग कोण हे आपल्याला माहिती नाही, त्याच्या अहवालावरून गोंधळ होणं, अर्थव्यवस्थेवर परिणाम होणं अयोग्य. गौतम अदानी यांना टार्गेट करण्यात येत आहे, या मुद्द्याला गरजेपेक्षा जास्त महत्व देण्यात येत आहे. महागाई, बेरोजगारी, शेती हेच प्रमुख मुद्दे आहेत. जेपीसी समिती स्थापन झाली तर त्यात बहुमत सत्ताधाऱ्यांचं असेल, सत्य कसं समोर येईल? जेपीसीत 19 विरोधी पक्षांना स्थान मिळणार नाही, 1-2 पक्षांनाच मिळेल. सुप्रीम कोर्टाच्या चौकशीतूनच सत्य समोर येईल. सुप्रीम कोर्टानं चौकशी समितीची घोषणा केल्यानंतर जेपीसीची गरज नाही. गौतम अदानी यांचं ऊर्जा क्षेत्रात मोठं योगदान, देशाला विजेची गरज नाहीये का? संसदेचं कामकाज ठप्प असणं योग्य नाही. सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीकडून संवादासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. तुम्ही काही जेपीसी यापूर्वी जेपीसी होती, काही जेपीसी जाऊन स्वतः चेहरा नव्हतो, पण जेपीसी बहुमताच्या संख्येवर त्या ठिकाणी तिचं फाउंडेशन होणार असल्यानं जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाची कमिटी अधिक उपयुक्त आणि प्रभावी ठरेल असं माझं मत आहे. देश की जनता को भय पैदा हो चुका है, डर पैदा हो चुका है, कि उनकी मेहनत का पैसा जिस तरह से लूटा जा रहा है, जो रिपोर्ट एडनबर्ग की आई है उसके आधार पर पूरे देश ये चाहता है. और इसलिए शरद पवार जी का वो व्यक्तिगत मत हो सकता है, लेकिन जेपीसी उसमें होना ही चाहिए, और बगैर जेपीसी से इसका वास्तविकता आगे आ नहीं सकती है.
सभी दल के वहाँ पर सांसद होते हैं, उनकी संख्या सत्ता पक्ष की ज़्यादा है तो उनके ज़्यादा रह सकते हैं, लेकिन वास्तविकता जब जनता के सामने आएंगी तो आने दो ना। जब अगर मोदी जी कहते हैं कि हमें हमने कोई कुछ चोरी नहीं की है तो उनको डर किस बात का है। राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधक एकत्र येत असल्याचं पाहायला मिळत असतानाच शरद पवारांनी मांडलेली भूमिका ही काँग्रेससह विरोधकांना धक्का मानण्यात येते। काँग्रेसनं पवारांचं विधान वैयक्तिक असल्याचं सांगत विरोधकांची एकी कायम असल्याची भूमिका घेतली आहे, तर पवारांनी या प्रकरणात काँग्रेसला बस खाली फेकलंय अशी टीका भाजपानं केली आहे। शेवटी पवार साहेब आमचे सर्वोच्च नेते, पवार साहेबांनी एखादी भूमिका मांडली तर आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते ती भूमिका मांडल्यानंतर पुन्हा आम्ही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही। ही त्यांची भूमिका आहे, तीच आमची पक्षाची भूमिका आहे। लोकसभा निवडणुका वर्षभरावर असताना अदानी प्रकरणावरून काँग्रेससह विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली होती। या शरद पवारांनी वेगळी भूमिका मांडल्यानं विरोधकात एकी नसल्याचं स्पष्ट झालंय। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याच्या मुद्द्यावर ठाकरे गटानंही राहुल गांधींकडे नाराजी व्यक्त केली होती। त्याही वेळी शरद पवार यांनीच या प्रकरणात मध्यस्थी करत सावरकर यांच्याबाबत आगामी काळात वक्तव्य होणार नाहीत हे स्पष्ट करून घेतलं होतं। पवारांच्या या भूमिकेचा काय परिणाम होणार जाणून घेऊया तिसरी बाजू। पण ही भूमिका मांडताना विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं असतं किंवा शरद पवारांनी मौन भूमिका घेतली असती, ते जर मौन त्यांनी पाळलं असतं तर विरोधी पक्षांच्या मागणीला आणखी धार आली असती। पण अचानक पवार साहेबांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे जेपीसीची मागणी आवश्यक नसल्याची भूमिका घेतली आणि विरोधी पक्षांना अक्षरशः तोंडावर पाडलं। या भूमिकेमुळे देशभरामध्ये एकच चर्चा सुरू झाली की शरद पवार हे सत्ताधाऱ्यांना सामील होतात की काय अशी चर्चा सुरू झाली आणि विरोधी पक्षांनाही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी विरोधकांच्या ऐक्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यांचं नेतृत्व कुणी करायचं याबाबत मतभेद आहेत। राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर त्यांचं नेतृत्व मान्य होईल अशी स्थिती होती, त्यात शरद पवारांनी ही भूमिका घेतली आहे। राहुल यांचं नेतृत्व पवार आणि इतर काही नेत्यांना अमान्य आहे का असा प्रश्न आता निर्माण होतोय। दुसरीकडे शरद पवार हे भाजपासाठी पडद्याआडून काम करतात असा आरोप यापूर्वीही झालाय। पवारांच्या राष्ट्रीय राजकारणातील विश्वासार्हतेबाबत नेहमी प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। आता पवारांची ही भूमिका नेमकी कशासाठी याची चर्चा येत्या काही काळात रंगणार हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टेक, महाराष्ट्र।